स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन चे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये मी सद्दाम. आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव तर चिन्ह मशाल राहणार, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय. नवीन चिन्हासाठी शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मेल, तळपता सूर्य पिंपळाचे झाड आणि ढाल तलवार चिन्ह पर्याय म्हणून पाठवले, तळपता सूर्य मिळण्यासाठी शिंदे गट आग्रही. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे शिवसेनेत दरार निर्माण झाली. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या भावनेची निवडणूक आयोगाने कदर केली. प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा हा विजय, शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. ज्यांनी शिवसेनेत काळरात्र करण्याची ठरवली मात्र आता उशककाल आजपासून सुरू झाला आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, धगधगती मशाल घरोघरी पोहोचवण्याचं शिवसैनिकांना केलं आवाहन. शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी तर तुम्हाला ताकद दिसून येईल. राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मेटकरी यांची शिंदे गटावर टीका. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठी डंका, सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस, देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला आपला उत्तराधिकारी. केंद्र सरकारला पाठवलं पत्र. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस, पुढील 2 दिवस कोसळणार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महिला पगारी पुजारी नेमा, जिजाऊ ब्रिगेडने आक्रमक होत केली मागणी, 48 तासात निर्णय घ्या अन्यथा एकाही पुजाऱ्याला मंदिरात सोडणार नाही, देवस्थान समितीला जिजाऊ ब्रिगेडने दिला इशारा. बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या, आज सकाळी बियाणी यांनी स्वतःवर झाडली गोळी, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस चौकशी सुरू. पालघर साधू हत्याकांड तपास आता सीबीआयकडे, राज्य सरकारने दिली मान्यता, 2 वर्षांपूर्वी गडचिंचले गावात जमावानं केली होती 2 साधूंची ठेचून हत्या. या होत्या राज्यातील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.